तू तो ते काढूंक सोदताय, विलेज काढूंक सोदता, अर्बन करूंक सोदताय, आणि तू सांगताय ना अर्बन नोटिफाय केल्यावर काय जायना म्हणून, तर दुसरे 55 विलेजेस आहात कित्याक जायना, काय तर जायना. यू हॅव डिसाइडेड टू मेक 56 विलेजेस, यू हॅव डीनोटिफाइड ऑल द 56 विलेजेस, नाव यू हॅव ब्रॉट कालांगूट ओनली. हिज आयडिया इज टू मेक दिस अ म्युनिसिपॅलिटी. अँड वॉट आर द बॅड इफेक्ट्स ऑफ बिंग अर्बनाइज, तुझे FAR वाढवूक मिळवता, सेटबॅक असो ना, इट इज लाईक अ म्युनिसिपल एरिया. इफ यू क्रिएट मोर कॉन्क्रीट जंगल देअर इन कालांगूट, यू गोइंग टू डिस्ट्रॉय अँड वी आर किलिंग द गूज दॅट लेज द गोल्डन एग्स. कित्याक कालांगूट लोक येतालो टू सी द ब्युटी, ते बिल्डिंगा पळोवपाक लोक कोण येना. ही इज गोइंग टू टोटली डिस्ट्रॉय दीस. सी आय वूल अपील टू द पंचायत ऑफ कालांगूट, पास अ रेझोल्युशन दॅट दे यू ऑल डू नॉट वॉन्ट इट, बिकॉज ही इज गिविंग द इम्प्रेशन टू द गव्हर्नमेंट दॅट द पंचायत अँड एव्हरीबडी इज विथ हिम. यू ऑल आर गोइंग टू डिस्ट्रॉय द विलेज, द पंचायत इज रिस्पॉन्सिबल. वो MLA आयज फाल्यां आसतना आमचो गांवचो लोक थिंगाच आसतलो. यू आर गोइंग टू डिस्ट्रॉय द विलेज अँड पीपल आर गोइंग टू, द चिल्ड्रन आर गोइंग टू आस्क यू. आणि आय अपील टू द पीपल ऑफ कालांगूट ऑल्सो टू स्टँड अप अँड वी वील फाईट दीस. वी वील नॉट अलाव दीस अर्बनायझेशन ऑफ कालांगूट. आता पासून पण तिने पाड घातला PDN आणि ODP सगळे आमचे दोंगर कन्वर्ट करून हे करून सगळे पाड घातला. अँड नाव हे अर्बन म्हणून टॅग लावून आणि पाड घालपाचो हा. आय अपील टू द पीपल ऑफ कालांगूट, लेट अस युनाइट अँड स्टॉप दिस मेनस. डिटेल लँड रेव्हेन्यू कोड तर पोम ओशा चॅप्टर 7 क्लॉजेस 83-88 डील विथ अ डिफरंट प्रोसिजर फॉर असेसमेंट ऑफ लँड रेव्हेन्यू इन अर्बन अँड नॉन अर्बन लँड. असेसमेंट ऑफ लँड रेव्हेन्यू क्लॉजेस चॅप्टर 7 क्लॉजेस 83-88 दे क्लिअरली स्पीक अबाउट असेसिंग लँड रेव्हेन्यू इन अ डिफरंट मॅनर. पण हे आता लँड रेव्हेन्यू एक्स्ट्रा जातलो एज पर द असेसमेंट, ताजो इन इफेक्ट कोंगुटकारांक जातलो, कोंगटकार रावतले लोकल लोकांचेर, ट्रेडिशनल लोकांचेर जातलो. वयल्यान तो स्टेटमेंट करता प्रेसाक की हाचो बेनिफीट आसा. मायकल लोबो स्टेटमेंट करता प्रेसाक हाचो बेनिफीट आसा, पूण कसलो बेनिफीट आसा तो सांगना. वी ऑल नो दॅट वेन एनी एरिया इज क्लासिफाइड फ्रॉम रुरल टू अर्बन, इट इज नॉट फॉर द बेटरमेंट ऑफ द लोकल पीपल, इट इज ओनली फॉर द बेटरमेंट ऑफ द बिग बिझनेसेस, सो दॅट दे कॅन गेट सम बेनिफिट्स दॅट आर अक्रूव टू द बिग बिझनेसेस अंडर द अर्बन क्लासिफिकेशन ऑफ अ प्लेस. सो वाय आर वी सडनली कालांगूट, वेर आग्नेल हॅज सो नायसली सेड इट इज अ प्रिस्टीन ओल्ड बीच comprising of village and local people for which people come to spend their time in Kalangut. Hamka ti urban area jalli naka. Tajo land rates, land revenue rates sagle vattale. And this will have further implications even on income tax and all the other taxation in terms of the land, local land, even when people are going to buy a small plot over there to build a house. The assessment of that land rates are going to increase by the registration department because it is classified under urban. कळंगूट पंचायतीचे माजी सरपंच जोसेफ सिक्केरा यांनीही या निर्णयाला जोरदार विरोध केला आहे. कळंगूटला शहरी दर्जा जाहीर करण्यापूर्वी सरकारनं कळंगूटवासियांना विश्वासात घेतले नाही असंही ते म्हणाले. यासंदर्भात पंचायतीनं ग्रामसभा घ्यावी अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली. दुःख दिसतं माझं कोंगोटी हे पाड हो पाड घालपाक गेला. फाल्यां हांव कितें म्हणटा, हांव पंचायतीक ब्लेम करतां. फाल्यां हो विजनरी लिडर कालांगूटचो न्हू, तो आनी खंयच्या गांवचो. जर तर तो फाल्यां तरी पडलो जाल्यार कोंगटकारांचे कितें जातले? आमी कोंगटकार आमच्याच मध्ये झगडोंक उरतले मागीर. सो त्या पासून हांव मागतां हे पंचायतीक सरपंचाक की तेणेन आमकां एक ग्रामसभा घेवची, आमचे म्हणणे आयकपाचे आणि त्याच्या फुडल्यान तुम्ही वचपाचे. समज तो तुमचे ऐकना जाल्यार तुमचे स्टेप किती असतले? आमचे स्टेप फुडे आता आमची खूप आंदोलन आम्ही रेडी केल्या.
सो बिकॉज ऑफ कोविड बिकॉज ऑफ सेक्शन 144 आम्ही मशे फाटी रावतले बिकॉज वी डोंट वॉन्ट द पब्लीक टू कम क्लोज टू इच अदर कित्याक पेंडेमिकान आमकां खूब त्रास झालेले आसा कित्याक म्हाका दिसता ऑलमोस्ट 80% कलंगूट ऑर 70% कलंगूट आर इफेक्टेड बाय कोविड राईट सो दॅट्स वाय आय डोंट वॉन्ट माय विलेजेस टू फॉल इन ट्रबल बिकॉज ऑफ दीस नोटिफिकेशन ऑफ अर्बनायझेशन वी विल फाईट फॉर इट वी विल गो वी विल मेक लेटर्स वी विल गो इफ एट ऑल नथिंग हॅपन देन वी विल डू इट बिकॉज इट इज द दिस इज द सेम थिंग वॉट ही हॅज डन फॉर पीडीए पीडीए तेणेन किती केले एट द बॅक घराच्या फाटल्यान साने येयलो तो पीडीए केली आमची पंचायत उडयली राईट तेणेन आपणाचे वाडे फोडले राईट गावरावड्याचा हा हल्लो तो नायकवाड्यात पासून कॉन्टॅक्ट केलो आय मीन वाडो घातलो माड्डेवाला हल्लो तो नायकवाड्याचो पाठ केलो तिवावड्याचो पाठ केलो अशें करून ही तुका दोन चारूच उतरां पूण आख्खो वाडोच आख्खो गांवच तेणी फोडून उडयलो इवन थोड्यो बायलो म्हाका विचारूंक लागले अरे जो आमी गावरावड्याची आमी नायकवाड्या कितें वोटींग कितें जाय रे सो म्हणलें गव्हर्मेंटान तरी केलां हे एमएलएन तरी केलां जाल्यार हांव कितें करतलो कित्याक मात ते निमाणे वखदार म्हाका कळ्ळें जेन्ना आमी कॅनवसींग करता आसता सो त्या पासत हे आनी कितें जालें पीडीए मागीर ती पीडीए जाली पीडीए जावन आमी भायर पडले आनी हांव आसतना हांवें पीडीए नाका म्हणून ग्रामसभा घेतलेली म्हणजे लोकांचे लोकांनी सांगले ग्रामसभा घे म्हणून आनी ग्रामसभान सांगलेले आमकां बाबा पीडीए नाका म्हणून सो आमी तेज्या प्रमाणे आमी पिटिशन फायल केलेले सो तेज्या उपरांत ही न्यू पंचायत येयली आनी फस्ट मिटींगेन फस्ट विथड्रॉ केले आनी आयज तरी पळयत जाल्यार 7 माळ्याची 6 माळ्याची बिल्डिंगां येयल्ली आहा कोरबा वाडो ही थोडीच आहा हांगासर आमच्या सावंता वाडो ही थोडीच तुका सांगता हांव आयज तुमी पयशे आहात जाल्यार आयज काला म्हण आनी ते रावले आतां आतां तरी अर्बन जायत जाल्यार सारके कालांगुटांनी उरप ना आनी आमी कोंकणकार म्हणजे आमी सांगूंक होना बाबा आमी म्हणटले आमी कोंकणकार ना भायले येतले आनी म्हणटले आमी कोंकणकार.